चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेले होते. तर खैरे आपल्याला नेहमीच डावलतात असं दानवेंनी म्हटलेलं होतं. तर खैरेंनी म्हटलेलं होतं जर त्यांना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले असते का. आता लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून झालेला हे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत. काय नेमके ते त्यांची वक्तव्य होती ऐकूया. चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही गोष्टी हो नेहमीच करतात. त्याला काय आजच काय नेहमीच करतात. निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी पक्ष नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत नाही? मी काय खैरे साहेबांकडे पाहून थोडी पक्षच काम करतो. मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षाचं काम करतो. त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणं नाही. मी जर डावलला असता आतापर्यंत ते आतापर्यंत इथपर्यंत आले पण नसते. तुमच्या नाकावर टिचून मोठा झालोय म्हणतात. नाही माझ्या नाकावर टिचून काय झालं. मी ठीक आहे आम्ही मदत केली म्हणून तो झाला मोठा.